दत्ताजी माझ्या काका काकूंना तर तुम्ही ओळखताच. ही माझी आत्या सुलभा सामंत. हा माझा भाचा. तो स्वाद आस्वाद प्रोग्राम येतो ना, तो त्याचाच. तो आसावरीला तुमच्याहून जास्त आनंदात ठेवेल. मी नक्की प्रयत्न करीन आत्या. ही माझी बेस्ट फ्रेंड आहे मंदोदरी. हाय ग्रँडपा. आई, तुम्हाला बघायला मुलगा आलेला आहे. शुभ्रा, हे सगळं काय चाललंय? मी नाही अशी जाऊ शकत ना कोणाच्या तरी समोर. मला खरंच मला कसं तरी होत आहे, पोटात दस्त झालंय माझ्या. असं का घडतंय माझ्या सोबत? काय होतंय? मला तसं वाटतंय मी ना अजून झोपेत आणि हे सगळं काहीतरी वाईट स्वप्न आहे. आई, मुलगा बाहेर आलाय, तुम्हाला त्याला भेटावं लागेल. आणि हे सगळं जर थांबवायचं असेल तर एकच उपाय आहे. काय काय करू मी, सांग ना मला काय करू. आजोबांनी हा जो तुमच्या प्रदर्शनाचा कार्यक्रम लावलाय किंवा हे जे कांदे पोह्याचे कार्यक्रम चालू आहेत, हे सगळे थांबवायचे असतील तर आता जो मुलगा बाहेर आलाय त्याला होकार देऊन टाका. शुभ्रा, शुभ्रा, हे तू बोलतेस? हो आई, कारण आजोबांच्या विरोधात जाऊ शकतच नाही ना तुम्ही कधी. त्यामुळे मग मला असं वाटतंय की आत्ता जो मुलगा बाहेर आलाय तो त्यातल्या त्यात बरा आहे. बघा आता तुम्ही त्याला होकार देऊन टाकाच. शुभ्रा, तुला सगळं माहितीये, तरी तू कसं असं बोलू शकतेस? शुभ्रा, ए शुभ्रा. हो आजोबा. आई, चला आपल्याला जावं लागेल. आजोबा, मी आईंना घेऊन आलेच. दत्ता, माझा हा पुतण्या कसा वाटला? तुला काही विचारायचं असेल तर विचारू शकतोस. नाही, बाकी मला काही विचारायचं नाही, सगळं ठीक आहे. स्थळी चांगलं आहे, नकार देण्यासारखं काही वाटत नाही. तशा फार काही अटी नाहीत, हे लग्न जमलं असंच समज. आई, तुम्ही तुम्ही सगळ्यांना चहा द्या ना. थांब, काही नको. फक्त तुलाच माहितीये कुलकर्ण्यांमध्ये आम्ही काही गोष्टी पाळतो. पुरुष आपली कामं करतात आणि स्त्री आपलं काम करते. माझी एकच इच्छा आहे की आसावरीचा होणारा नवरा बायकांची कामं करणारा नसावा. बर, तुझा हा पुतण्या काय करतो? त्याच एक हॉटेल आहे. असू दे, पण त्यात तो पदार्थ बनवत नाही ना, मग झालं. मी शेफ आहे. काय म्हणजे? तू जेवण बनवतोस ना? आमच्या कुलकर्णी करण्यात तू योग्य वाटत नाहीस मला. आम्हाला हा मुलगा पसंत नाही, निघा तुम्ही. दत्ता, तू हे मुद्दाम करतोयस ना? तुला माहित आहे तो शेफ आहे, म्हणून तू ही अशी आट घातलीस. तुला माहित होत ना की हा माणूस मला आवडत नाही, तरी याला इथे घेऊन आलास. त्याच्या तुकड्यावर त्याचा पाळीव कुत्रा झाला असत रे कारखाने. याच्याहून चांगल्या माणसाशी मी माझ्या सुनेचं लग्न लावीन.
पण याच्यासोबत कधीच लावणार नाही. दत्ता, तुझ्या हट्टात आंधळा झालायस तू. अरे आसावरीच्या मनाचा विचार कर जरा. ते तू मला सांगू नकोस. जा तुम्ही निघा. चला निघा. हॅलो. अरे चिन्मय बोलतोय. बोला चिन्मय देशपांडे. आज कशी काय आठवण काढली? ऐक ना, मागच्या वर्षी माझी मामी वारली रे, आणि या वर्षी मामा पण दुसरं लग्न करायचं म्हणत होता. आता तू म्हणत असशील तर तुझ्या आईला बघायला मी मामाला घेऊन येतो. काही काही गरज नाही आहे, मी कामात आहे. चल बाय. शोभ्या, कोंबडीच्या फोन फुटेला पैसे काय झाडायला लागतात की काय? फुटू द्या आजोबा, इथे माझं नशीब फुटलंय. हे सगळं किती दिवस चालणार आहे? लोक हसतायत माझ्यावर. आता मित्र सुद्धा आईसाठी स्थळ घेऊन यायला लागलेत. सोम्या, मी घेतलेल्या निर्णयावर मला जास्त चर्चा नकोय. तुला पण तसेल तर तुझ्या रूम मध्ये जाऊन बस. लग्न झाल्यानंतर बाहेर ये. हॅलो, मी दत्तात्रय बंडोपंत. हे जाऊ द्या, मी तुम्ही दिलेल्या पत्त्यावर आलोय. ओळखलं ना? कमलाकर काटेकोर. हा, मी तुमच्या सुनीला बघायला आलोय. पण कसं आहे, काही पद्धती असतात. स्थळ एखादं येणार असेल तर मुलीकडचे आपल्या माणसाला बाहेर पाठवतात, म्हणजे मुलाकडच्यांचा वेळ जाऊ नये. काय मग तुम्ही कोणाला पाठवताय? आम्ही पाठवतो माझ्या दातवाला. अ पण तुम्हाला ओळखायचं कसं? हो, खाली जो राजबिंडा रुबाबदार तेजस्वी माणूस उभा दिसेल तो मीच. बरोबर, पाठवतो. सोम्या, ए सोम्या, हे बघ, आसावरीसाठी स्थळ येत आहे. कमलाकर काटेकोर. ऐकून तरी वाटत की दहाप्रमाणे शिस्तीच्या बाबतीत काटेकोर असणार. जा घेऊन ये त्याला. अरे बघतोस काय, जा ना घेऊन ये ना. तू काय करतेस ते? तुला पाहायला एक स्थळ येत आहे, कमलाकर काटेकोर. जा तयार. बाबा बाबा, खरंच मला कसं तरी होत आहे ना, का ना असं करू बाबा. बाबा तुम्ही सांगाल ते मी ऐकेन. मी सांगितलं ऐकशील ना? हो बाबा ऐकशील. मग जा तयार हो पटकन, काटेकोर येत आहेत. शुभ्रा, ए शुभ्रा, आसावरीला बघायला स्थळ येत आहे. तो चप्पल तो राहत ना, त्यावेळी जसं हिला तयार केलंस तस तयार कर. मुलांनी पसंत करायला हवी. अय्या, आसावरीताई, तुला बघायला मुलगा येतोय. आजोबा, हा जो तुम्ही निर्णय घेतलाय ना, तो मला फार आवडला. आसावरीताई, या वयात तू एवढी हौशी असशील असं वाटलं नव्हतं मला. बरं झालं बाबा, तुझी एकदाची इच्छा पूर्ण झाली. ए ताई, माझ्या लांबच्या काकांना लग्न करायचंय, फॉरेनला असतात. पण तसं झालं ना तर तू माझी काकू होशील. ये
आपण बसून सविस्तर चर्चा करूया आईच्या स्थळावर. नाही नको, मला तसं पण वरती काम आहेत. मी ही साडी द्यायला आले होते. असं बरी ताई आठवतंय का अभिजित राजांनी तुला दिवाळीत ही साडी गिफ्ट दिली होती? अगं मी नव्हती का नेसायला नेली? अभिजितने दिलेल्या या साडीत तू खूप सुंदर दिसतेस. अभिजितचा चॉईस तसा छान आहे, पण एका बाबतीत तो पार फसला. ही साडी नेसा असं बरी ताई. थँक्यू. तसंही ही साडी त्यांनी आईनंच दिली होती ना, ती आईंचीच आहे. ती देण्याची सुबुद्धी झाली तुला, त्याबद्दल तुलाही थँक्यू. हे बघा आई, जी गोष्ट ज्याची असते ती त्याच्याकडेच परत येते. आता काय होणार आहे आपल्याला माहितीये. असावडी जात आहे रो. शुभ्रा तू थांब इथेच. हे प्रज्ञा तू निघा, पाहुणे यायचे आमच्याकडे. मी थांबते, चालेल ना? चालणार नाही. शुभ्रा त्या चप्पल चोराला फोन लाव. का, कशासाठी? अगं लाव म्हटलं ना, प्रश्न विचारू नकोस. का चेहरा पाडून बसलाय तुम्ही? हे बघा, तुमचा अपमान होणार हे तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही माझ्यासाठी दत्ताजींकडे बोलणी केलीत की नाही? तुम्हाला जेवढं शक्य होतं तेवढं तुम्ही केलं. मजा आली की नाही? हा मज्जा दत्ताने हाकलून काढलं म्हणून? नाही नाही नाही, त्या निमित्ताने आसावरीला बघता तर आलं, फायदा कोणाचा झाला? आपलाच. मग असा विचार करायचा आपण. अरे शुभ्राचा फोन आहे. हॅलो शुभ्रा, आसावरी कशी आहे? आम्ही निघाल्यावर दत्ताजींनी काही गडबड केली नाही ना? ते फारच हट्टाला पेटलेत बहुते. नाही पण त्यांना माहिती नाहीये, शेवटी प्रेमच जिंकत. प्रेमाचा विरोध करणारा तोंडावर आपटतो. कोण आपटत आणि कोण जिंकते लवकरच कळेल. दत्ताजी हा हॉटेलचाच नंबर ना आमच्याकडे. माझ्या सुनेला बघायला मुलगा येणार आहे, त्याच्या स्वागताला तुझ्याकडे खायला काय मिळेल चांगलं? चांगलं हेच आसावरी घालगीच. आम्हाला नको येते. असं कर, समोसे कोथिंबीर वडी आणि थालीपीठ पाठव. बघायला येणारा मुलगा खुश व्हायला हवा, आणि त्यानं जर सुनेला होकार दिला तर तुला चांगली टिप सुद्धा देईल. लवकर ये. आसावरीला तयार कर. ते राहिला माणूस, काय त्रास आहे यार. अभिजित राजेकडून काम काढायचं नसतं ना, आत्तापर्यंत हा विषय कायमचा संपवला असता. काय चाललंय यार? आजोबा लग्न लावायला काय निघाले आहेत, आई सप्तपदी करायला निघाली आहे, सगळं म्हातारचा चाललंय नुसतं. तुम्ही कमलाकर काटेकर नाही म्हणजे पेपरातली ऍड बघून तुम्ही आलाय? ही यायची वेळ? इतकं वेळ आम्ही खाली काय करायचं? ते आजोबांनी सांगितलं तुम्ही तिकडे. ते जे काय असेल ते असेल. तुझी आई लग्नाची आहे ना, म्हणजे तुझ्या नशिबात मी बाप होण्याचा योग आहे.
अरे मग बापासारखा माणूस समोर आला तर काय करायला पाहिजे? अरे पाया पडायला पाहिजे. तू लहान आहेस ना, चल पाया पड पड पाया पड. आयुष्यमान भव. आता तुझ्या आईला बघायला जाऊया. तू नाव काय म्हणाल तुझं? तुझे जे काय असेल ते बायकांना नेहमी अगं तुग मध्ये ठेवायचं, नाहीतर आपल्या डोक्यावरचे केस काढतील ना, जसे माझे गेलेत ना तसे. अरे तोंड बंद कर, तोंडात माशी जाईल. आपल्या बॅगात असेच गड्डे असतात. गड्डे असल्याशिवाय मी घरातून बाहेरच पडत नाही. ठेव तुझ्याकडे चल. या पाहुण्याने. नमस्कार, मी कमलाकर काटेकर. मी दत्तात्रय. म्हणजे काय असेल ते हो. खरंच छान ठेवली आहे रूम, एकदम साफ आणि स्वच्छ. घरच्या स्त्रिया घर सांभाळण्यात किती हुशार आहेत हे यावरनं कळत. अरे वा, देवाला सुद्धा आहे. वा छान बंडोबंत, खूप छान. हो तेच ते हो. कितीला घेतली ही रूम? खरंच छान आहे. ही पूर्वी माझ्या आजोबांनी घेतलेली जागा आहे. आपण जरा बसून बोलूया. कुठे? इकडे. ही रूम खरंच छान आहे. मी काय म्हणतो, हे तुम्ही कुठे राहता? दोन मोठी माणसं बोलत असताना लहानांनी मध्ये बोलू नये. ते चुकीचं बोलणार आहेत का? आता हे तुझे आजोबा बंड बनत. हे बघा, त्यांचं नाव दत्तात्रय. ते जे काय असेल ते, ते चुकीचं बोलणार आहेत का? ते चुकीचा निर्णय घेणार आहेत का? का तुझा भरोसा नाहीये त्यांच्यावर? बंडोपंत मला माफ करा. आमच्या घराण्यात कोणी कसं वागावं कसं वागू नये याचे काही नियम आहेत. बायकांनी बायकांसारखं वागावं, पुरुषांनी त्यांना शोभेल असं. अगदी बरोबर बोलताय तुम्ही, पटतंय मला सगळं. हा तुम्हाला काय विचारत असेल तर विचारा. मीच सांगतो ना, माझा मुंबईत एक छान मोठा बंगला आहे. अशा 10-12 मुंबईत खोल्या सुद्धा आहेत. मी बिझनेस करतो. खायची प्यायची काही कमी नाही. आयुष्य अगदी छान चाललंय. आई वडील लवकर गेले, त्यानंतर स्वतःच्या पायावर उभा राहिलो, बिझनेस केला. गाडी आहे, बंगला आहे, स्वतःचा स्टाफ आहे. अधून मधून फॉरेनला सुद्धा येत जात असतो. हे बघा फोटो. मस्त. फोटो छान आहेत. पाणी घ्या. अजून मंगळसूत्र काढलेलं नाही वाटत. एवढं प्रेम होत तर कशाला दुसरं लग्न करायचं? अवी असावरी नाही, असावरी आत आहे ही माझी दात सून सोहमची बायको. हे बघा, ती माझी बायको आहे शुभ्रा.
तुम्ही बघायला आलाय ना ती तिची हिची सासू माझी आई. तुझी सासू या वयात लग्न करते तुला काहीच वाटत नाही. ए तुला सुद्धा काही वाटत नाही. अरे परवानगी कशी दिली? ही परंपरा आहे का आपली? अशी आहे का संस्कृती? का इतिहासात कुठे अशी एक तरी नोंद आहे का? बंडोपंत नाही जे काय असेल ते मला माफ करा, ही संस्कृती नाही. मग तुम्ही इथे कशासाठी आलायत?